मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा विशाखा का कांचनला म्हणते आई अगं आता रुसवा फुगवा सोडून दे आणि आरूला माप करून तिला हळद लावायला ये ना कारण तिलाही वाटतं ना ग तू इथे यावी आणि तू तिचं सगळं काही कौतुक सोहळा पाहावा त्यावर ती कांचन म्हणते अगं विशाखा आता राहू देत कारण मी तिला माझी मुलगी मानली पण तिने मला कधीच आई मानलं नाही तेव्हा विद्याताई देखील रिक्वेस्ट करू लागतात प्लीज कांचनताई असं करू नका माझ्या मुलीच्या आयुष्यात खूप आनंदाचे क्षण आले आहेत तुमच्या इथे तिने पंचवीस सव्वीस वर्ष संसार केला तुमचंही तिने खूप काही केलं तुमच्याशी तिची नाळ जुळलेली आहे तेव्हा कांचन म्हणते की मलाही वाटतं ना अरुंधतीच्या चांगल्या आठवणी माझ्या मनात असाव्यात परंतु मी हळद तिला लावणं ह्या आठवणी माझ्यासाठी चांगल्या नाहीत मी तिला हळद लावू शकत नाही असं म्हणून कांचन ही रागातच तेथून जाते सगळ्यांचा मूड अगदी खराब होतो सगळ्यांना खूप वाईट वाटतं अरुंधतीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं सगळ्यांचा मूड ठीक करत म्हणतात की विद्याताई जाऊ द्या झालं गेलं ते विसरून जा आणि पुढची सूत्र हातात घ्या म्हणजे पुढे आता काय करायचं तेव्हा आरूला पहिला आता चुडा आहे असं विद्याताई म्हणतात त्यावरती संजना म्हणते मी अरुंधतीच्या हातात चुडा भरू शकते का तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो संजना हो म्हणते नंतर गौरी देखील पुढे होते परंतु ईशा तिला बाजूला करते आणि स्वतः पुढे होते गौरीला खूप वाईट वाटतं अरुंधतीच्या ही गोष्ट लक्षात येते की ईशा ही गौरीला पुढे येऊ देत नाही तर यश पण तो प्रकार पाहतो त्यानंतर संजना ही अरुंधतीला चुडा भरते आज चुडा भरून झाल्यानंतर यश म्हणतो आता सगळं झालं आता फक्त हळद असं म्हणून जोरात ओरडतो सगळेजण हसू लागतात त्यानंतर ईशा म्हणते मी आईला पहिली हळद लावणार त्यावरती विशाखा म्हणते घरात मोठी माणसं आहेत त्यांना अगोदर लावू देत असं म्हणून ती विद्याताईंना अगोदर हळद लावायला सांगते विद्याताई आपल्या लाडक्या लेकीचं अगोदर औक्षण करतात त्यानंतर तिला हळद देखील लावतात त्या दोघीही खूप इमोशनल होतात त्यानंतर आप्पा पुढे होतात आप्पा अरुंधतीला हळद लावतात पहा ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं तेव्हा अरुंधती म्हणते आप्पा माझ्या आईवडिलांनंतर मला कुणी जगायला शिकवलं असेल तर ते तुम्ही तुम्ही सासऱ्यांसारखं माझ्या बरोबर कधीही वागला नाहीत तुम्ही नेहमी मला वडिलांच प्रेम दिलं त्यावरती आप्पा म्हणतात अरुंधती आता मागे वळून पाहायचं नाही नेहमी पुढे चालायचं मी, मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्यानंतर यश हा पुढे होतो आणि अरुंधतीला हळद लावतो तर तो ईशाची गंमत करत ईशाच्या गालाला देखील हळद लावतो ईशा त्याच्या पाठीमागे पळते ते दोघेही दंगा करू लागतात हा विशाखा ईशाला म्हणते अग अशी लग्नातली हळद उष्ठी लागली ना तर लवकर लग्न होतं म्हणतात त्यावरती इकडे यश हा गौरीजवळ उभा असतो तो, तो गौरीला म्हणतो की आत्ता काय म्हणाली ऐकलं ना गौरी म्हणते हो ऐकलं ना तेव्हा यश पटकन गौरीला हळद लावतो तर गौरी त्याच्याकडे पाहतच राहते तो हळदीचा हात पुढे करतो आणि मला पण लाव असं खुनावतो परंतु गौरी त्याला हळद न लावता तेथून निघून जाते यशला खूप वाईट वाटतं तर संजनाचंही लक्ष त्या दोघांकडे जातं नंतर संजना सुधीर हे देखील अरुंधतीला हळद लावतात त्यानंतर अनघा हळद लावते कोणाचंही लक्ष नसताना ईशाच्या हातात असणारे हळद ती पुन्हा स्वतःला लावून घेते आणि त्यानंतर विशाखा विचारते अजून उष्टी हळद कशी नाही आली हा खूप मोठ्याने म्हणतो हो आलीये आशु चाचूची उष्टी हळद आलीये त्याचबरोबर त्याचं खूप मोठं प्रेम घेऊन पण मी आलोय तेव्हा ईशा त्याच्याकडे पाहतच राहते हा अनिश बरोबर नितीन अनुष्का आणि सुलेखा ताई देखील असतात सुलेखा ताई ह्या अरुंधतीकडे पाहून तिला म्हणतात अरुंधती खरंच तू खूप छान दिसती आज त्यानंतर नितीन म्हणतो मला कळतच नाही माझ्या आयुष्यात हा योगायोग पहिल्यांदाच आलाय त्यावरती इकडे यश म्हणतो कोणता योगायोग योग योगा म्हणताय तुम्ही तेव्हा नितीन म्हणतो माझ्या खऱ्या सख्ख्या मित्राचं लग्न माझ्या बहिणीबरोबर आहे मग नक्की मी कुणाच्या बाजूने तेव्हा यश म्हणतो तुम्ही कुणाच्याही बाजूने राहू शकताय तो म्हणतो मला माझ्या मित्राच्या लग्नामध्ये नाचायचं आहे आणि माझ्या बहिणीच्या डोक्यावर अक्षताही टाकायच्या आहे लग्नामध्ये तिच्या पाठीमागे मी उभं राहणार आहे म्हटल्यावर मी माझ्या बहिणीच्याच बाजू बाजूने म्हणून नितीन सगळ्यांनाच हसवत असतो त्यानंतर सुलेखताई ह्या अरुंदतीला हळद लावतात तेव्हा हळदीचा कार्यक्रम आता संपन्न झालाय ना असं सगळेजण म्हणतात त्यावरती राठी मॅडम म्हणतात नाही अरुंधतीच्या हळदीचा कार्यक्रम आहे आणि तिनेच एखादं गाणं नाही म्हटलं तर ते कसं वाटेल एक गाणं तर व्हायलाच पाहिजे असा सगळेजण अरुंधतीकडे हट्ट करतात आग्रह करतात त्यानंतर अरुंधती गाणं गायला सुरुवात करते तू भूकेला रे भावनांचा मुरारी तेव्हा कांचन तिच्याकडे पाहतच राहते कांचन आणि अरुंधती या दोघींच्याही डोळ्यात पाणी येतं कांचन जशी जशी पुढे जाते अरुंधती तिच्याकडे पाहतच ते गाणं म्हणत असते तर कांचनला अरुंधतीला हळद लागली हे पाहत नाही ती लगेच तेथून जाते घरातील सर्वांना समजतं की ह्या दोघींच्याही मनात नक्की काय चाललंय सगळ्यांना त्या दोघींच खूप वाईट वाटतं तर अरुंधतीचं गाणं गाऊन झाल्यानंतर सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात तिचं कौतुक करतात अभिनंदन करतात त्यानंतर अरुंधती रात्री आपली बॅग पॅक करत असते तेव्हा ईशा ही तिच्याजवळ बसलेली असते सगळी बॅग भरून झाल्यानंतर ईशा ही अरुंधतीला म्हणते आई तू सगळ्या साड्या नको ना घेऊन जाऊ जेव्हा मला झोप लागत नाही ना, ना। तेव्हा मी तुझी साडी अशी कवटाळून झोपते म्हणजे मला पटकन झोप लागते तेव्हा अरुंधती लगेच बॅग उघडते आणि तिला साडी देते ईशा खूपच खुश होते अरुंधती म्हणते काय तेव्हा ती हो म्हणते त्यानंतर अरुंधती ईशाचा हात पकडते आणि तिला म्हणते की बाळा सॉरी हा मला कधीही वाटलं नव्हतं की माझं आणि तुझ्या बाबांमध्ये असं काही होईल अगं यश आणि अभि हे तरी दोघेही मोठे होते त्यांना समजणे इतपत त्यांना सगळं काही कळत होतं आमच्या दोघांमध्ये कशावरून वाद होतायत ते पण तू अर्धवट वयाची होती त्यामुळे तुला काही समजत नव्हतं चांगलं किंवा वाईट यापेक्षा आपल्या आईबाबाने एकत्र राहावं असं तुला वाटत होतं पण तसं नाही झालं बा आणि आपल्यासारख्या सामान्य घरात कधीही घटस्फोट होत नाही असाच माझा समज होता त्यानंतर अरुंधती स्वतःचा जीवनप्रवास तिला सांगू लागते मी अनिरुद्धच्या प्रेमात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं मी दुसरा कोणताही विचार केला नव्हता फक्त माझं कुटुंब माझा संसार माझी मुलं याकडेच मी लक्ष दिलं त्यानंतर जेव्हा माझे डोळे उघडले ना तेव्हा मला खूप त्रास झाला मी स्वतः नक्की कुठे आहे माझ्यामध्ये नक्की कोणते गुण आहेत हे शोधण्यामध्ये कारण मी सगळं काही बाळा हरवून बसले होते अगं माझ्यासारखी एक आडाणी बाई जी, जी नवऱ्याने फसवल्यावर स्वतःचा मार्ग काढू शकते आणि पुढे जाऊ शकते स्वतःच्या हिमतीवर पैसे कमावून मोठे होऊ शकते तर तू का नाही होऊ शकत पुढे जर तुझ्या आयुष्यात जर असं काही झालं तर तुला हा निर्णय घेण्यासाठी खूप सोपं जाईल बाळा मी तुला कोणत्याही बंधनात कधी अडकवून ठेवणार नाही त्यानंतर ईशा म्हणते अग आई मीच चुकीची वागले मीच वेड्यासारखी वागले मीच तुला समजून घेतलं नाही आणि तुला एक गोष्ट सांगू का अनिशने जर मला समजवलं नसताना तर मी तुझ्या ह्या लग्नात कधीही सहभागी झाले नसते मला समजत होतं की तुला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय पण मी मुद्दामच विरोध करत होते कारण माझे आई बाबा वेगळे झालेले मी पाहूच शकत नव्हते तर ईशा अरुंधतीला म्हणते त्यानंतर अरुंधती ईशाला विचारते तुला अनिश आवडतो ना हा ईशा म्हणते तुला यशने काही सांगितलं का त्यावरती अरुंधती म्हणते की नाही मी तुझी आई आहे जे देवाला दिसत नाही ना ते मला दिसतं तुझ्या डोळ्यात तू आवडते का ईशा हो असं म्हणते तेव्हा तू बाबांना कशी समजवणार आहेस असं अरुंधती तिला विचारते त्यावरती ईशा म्हणते मी घेतलेला कोणताही निर्णय मी पसंत केलेला कोणताही मुलगा बाबांना आवडणार नाही ही गोष्ट मला माहिती मुळे मी त्यांचा विचारच आता करण सोडून दिले तर मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध हा अरुंधतीला म्हणतो आता उठसूट सारखं इथे यायचं नाही एकदा गेली ना तिकडेच राहायचं तेव्हा कांचन सगळ्यांना बडबड करत असते तेवढ्यातच अविनाशची एंट्री होते अविनाश सगळ्यांना गुड मॉर्निंग असं म्हणतो तर सगळेजण खूप खुश होतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब